डॉक्टर हेमोरमाचं असं काय झालं? आता तुम्हीच सांगायचं मला, त्याच्याशिवाय मी काय करणार? नाही, तो कृष्णा घेऊन येत असतो याला, म्हणून म्हणलं आपण स्वतःच जाऊन विचारावं काय परिस्थिती आहे ती. धर्मा, मोऱ्या कोण लागतो तुमचा? मोऱ्या कोण लागतो? मोरबा. हे मोरबा, अरे तू कोण लागतोस बाबा माझा? मुलगा. मी तुमचा मुलगा. मुलगा आहे म्हणतो डॉक्टर. तुम्हाला समजत ठाव आहे तरी मी विचारतोय. नाही, विचारतो अशासाठी की एक मुलगा दुसऱ्या मुलावर अत्याचार करतोय, अन्याय करतोय. तुम्हाला काय कळत नाही? तुम्ही काय करताय? मी काय करतोय, मी काय करायचं याचा विचार करतोय. आता बाप म्हणून माझ्या मरत त्यो कृष्णा काही येडेवाकडे बोलत नाही, पण मी जरा जरी शहाणपणा केला ना तर ह्यो कृष्णा माझी गठडी वळून माझ्या गळ्यामध्ये धोंडा टाकून हा इरीत ढकलल. धर्मा, तुम्ही इथे नसताना हा मोरबा नाशिकला गेला होता, तिथे त्याच्यावर हल्ला झाला. मला माहिती नाही, तुम्हाला कोणी सांगितलं? कळलं मला. आणि मला एक सांगा, त्या शहरात ह्याच्यावर दुसरं कोण हल्ला करणार? समजलं समजलं मला. धर्मा, मला वाटतं तुम्ही मोरबाला घेऊन कुठेतरी गावाला जा, नाशिकलाच जा. अरे झाला काय, आठवा लवकर, किती येईल? तुझं राहू दे रे, तू जा पुढं, मी येतो मोरबाला घेऊन नंतर. नाही, मी थांबतो इथेच, आठवा लवकर. बघितलं, या असं आहे, जरा कुठे सोडत नाही, सारखं माग माग असतोय जरा राक्षस, आणि तुम्ही म्हणताय बाहेर जा. अहो, आता आप्पा बी नाही राहिले हो, आणि नाशिकला जाऊन मी काय करणार? आप्पा अगुनी उतरी फोटो नाही का लावलेला? त्यांचा याच्याशी काय संबंध आहे? नाही, नंतर सांगतो मी तुम्हाला. हा चालेल ना, नंतर सांगतो, आता जातो मी. या या मोरबा. ए मोरबा, मोरबा जायचं का बाबा? हा चाल. चाल. अरे तू एकटीच आहेस इथे? हो का? मला वाटलं मंदिर तुझ्या सोबत असेल. नाही, मला नाही माहित, तिच्या खोलीत नाहीये. नाही ना, मग बाहेर गेली असेल ना? अगं पण मग सांगून नाही का जायचं? काय तुम्ही तरुण मुलं, म्हणजे वैतागली असेल ग ती. हा दादा ना काहीही बोलत असतो तिला. मलाही नाही आवडलं, काय पद्धत झाली का बोलण्याची? अरे तिने इतका सॉलिड झापलाय ना त्याला. काय? आम्ही दोघे गप्पा मारत बसलो होतो ग, तरी सॉरी म्हणायला आला होता. तिने जाम झाडला त्याला. मला इतकी मजा आली ना, एक शब्दही बोलू दिला नाही, मुकाटाने मानखाली घालून निघून गेला. वा, बरं झालं त्याला असं कोणीतरी भेटायलाच हवं होतं. काही ताळतंत्रच राहिलं नाही बोलण्यावर. ती येण्याच्या आधी मला काय म्हणाला माहितीये का तो? तिला जरा बरे कपडे घालायला सांग, कसे कपडे घालते, कशी राहते. काय आहे असं म्हणाला? हो, नाहीतर काय, असं बोलायचं का कुणाला? काय कपडे घालायचे, कसं राहायचं, हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे, आपल्याला काय करायचं आहे? अच्छा, म्हणून त्याला ती आवडत नाही. होय, ओके. ए आशु, तू आगाऊपणा करून विचारायला जाऊ नकोस त्याला काही. नाही गाई, माझी काय हिंमत आहे का त्याला विचारायला जाईन? बर आई, मी काय म्हणते, ती मंदिर आपल्यासाठी एवढं करते, मागच्या वेळेसही आली होती, मग आपण तिला काही पैसे बिसे देणार आहोत की नाही का फुकट काम करून घेणार? ग फुकट कसं करून घेऊ, काहीतरी करायला पाहिजे. पण ती पैसे नाही घेणार म्हणजे मला असं वाटतं. एक आयडिया आहे, तू मला पैसे दे,
म्हणजे काय करूयात, आम्ही शॉपिंगला जातो, बिल मी भरते, म्हणजे तिला काहीतरी दिल्यासारखं होईल आणि ती ऑकवर्ड होणार नाही. नाही, आयडिया वाईट नाहीये, पण मला वेळ नाहीये तुमच्या बरोबर नाचायला. आधीच सांगते मी, तुला बोलवलंय तरी का आम्ही? तू नकोच आहेस आमच्यात लुडबुडायला. आम्ही जाऊ आमचा. आम्ही तू म्हणजे कपड्यांच्या आधी लांबे रुंदी बघणार. अरे वे, जा खरेदी करा, पण आधी विचार तिला आणि भेटली की सांग माझं काम आहे तिच्याकडे. हा काय ग, माझा निरोप दे आशू तिला. हा मॅडम ना फोन करत खूप दिवसात केला नाहीये. उचल ना. अरे शे, माझा फोन आहे म्हणून उचलत नाही का? ऑफिसलाच लाव. मी नील अग्निहोत्री बोलतोय, सई निंबाळकर आहेत का? काय पण कस पण बर 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 ठीक आहे, मी बघतो. आजारी आहे, सांगता येत नाही कैला आजारी आहे म्हणून. सई फोन उचल. आत येऊ का भाई? हा ये. काय रे भाई, एक महत्वाचं काम होतं आपल्याच संदर्भात आहे, एका एक्सपर्टशी बोलायला जायचंय. तर मग मी जाणार. परत येतोस ना? किती वेळ लागेल तुला? काही सांगता नाही हो येणार. उशीर झाला तर मी डायरेक्ट घरीच जाईन रात्री. हा काही काम आहे का? येऊ का मी परत? नाही जा. थँक्यू, मी जातो. घेऊन जा ना, आईने टिफिन पाठवला असेल तुझा. नाही नको, मी येतो परत. हा बाहेरच खाईन मी काहीतरी. ठीक आहे, जातो मी. बराच घाईत दिसतोयस. माशे आपण ऑफिस मध्ये येत हेच आमचं नशीब आहे. अरे थांब रे बाबा, थांब. आज दिनेशने उषाच्या थोबाडीत मारले, तिचा गाल सुजला म्हणून डॉक्टरांकडे न्यावे लागले. वैद्यांना दिलेली फी ₹35. आज देवाच्या वाडीला जाऊन आलो, धर्माला नेहमीप्रमाणे भेटलो, मोरयाचं दर्शन झाले, नेहमीप्रमाणे मदत केली, नेहमीप्रमाणे. धर्मागुरु ₹200 फक्त. धर्मागुरु
धर्मा गुरव आला होता, देवाची प्रकृती बरी नाही. देवाची काळजी घ्यायला हवी. औषध घेऊन गेला धर्मा गुरव, खर्च रू 100 फक्त. लक्ष्मीलाही एकदा देवाच्या वाडीला घेऊन जावयास हवे. तिलाही देवाचे दर्शन घेण्याची फार इच्छा आहे, पण तिची प्रकृती अशी तोळा मासा. तिला प्रवास झेपणार नाही, तुर्तास नेणे शक्य नाही. मी जाऊन आलो धर्माला, देवासाठी मदत केली. रू 25 फक्त. लक्ष्मीने देवदर्शनाचा ध्यास घेतला आहे. काय करावे काही सुचत नाही. एकदा धर्मालाच सांगायला हवे, तेच योग्य होईल. या सगळ्याचा शेवट कुठे होणार आहे काही कळत नाही. मोऱ्याच काय ते पाहून घेईल. मी कशाला वृथा चिंता करू. शेवटी सगळे त्याचे हाती. तर चालू होतो लगेच बंद. बॅटरी गेली का काय? तिच्या घरीच जाऊया. आज कंप्लीट सुट्टी, जरा झंझट नाही पाहिजे कोणाची. मग अशा नीलचा फोन येऊन गेलाय, मिस कॉल होता. करू का फोन? जाऊ दे, नाहीतरी फोन केल्यावर तू सड्यासारखाच बोलणार आहे. तो आता ठरलंय ना, फोन बंद, मन बंद, दुकान बंद. कोणीतरी पाहिजे बरोबर, एकट्याने काय एन्जॉय करणार. ही मँडी पण ना. हा हॅलो. हॅलो वैदू. हाय सई. हाय, हाऊ आर यू? मस्त. आज ऑफिसला दांडी मारली आहे. कूल. मग काय प्लॅन आहे? पिक्चरला जायचा प्लॅन आहे. कंपनी हवी आहे. कंपनी? म्हणजे माझी कंपनी चालणार आहे का तुला? का दादा ऑफिसला गेलाय म्हणून मला. वैदू प्लीज, येणार आहेस की नाही ते बोल. ऍक्च्युली मला पण बोर झालंय ग अभ्यास करून. एक कुठला पाहूयात? बिल्लू? प्लीज, शाहरुख खानचा. किती म्हातारा झालाय तो. शी प्लीज. एक मिनिट, सॉरी, मग मला नाही जमणार बर का. अगं त्याची एनर्जी बघ ना ऍट दिस एज. मी तर फॅन आहे त्याची. ओके, बिल्ल्याला पाहायला जाऊयात, चालेल? हा, एक काम करू, सिनेमॅक्सला मला भेट, त्याच्या आधी आपण शॉपिंग करू. विंडो शॉपिंग. ग्रेट, मग पोचते. मी कधी येऊ? मी निघालीये. निघालीयेस? ओके ओके ओके, मी पण निघते. ओके, बाय. कटकटच नको. स्विच ऑफ. बाय बाय.
हे कोण आहे? कोण तुम्ही? ही असली पद्धत झाली काय? तुम्ही झोपा काढता ते माहिती आहे, पण त्याचा असा पब्लिक डिस्प्ले करायची गरज नाही. तुमच्या कामात ना कळतंय ते. हो तुम्ही इन्स्पेक्टर हर देव? हा त्याचे काय असेल ते. या ॲडव्होकेट उमा बंड, आमच्या वकील. अच्छा अच्छा, या ना, बसा ना, बसा. बरं, काय घेणार तुम्ही? म्हणजे चहा, कॉफी, सरबत, कोल्ड ड्रिंक? नाही, त्यासाठी नाही आले मी. आय वॉन्टेड टू नो ऑन व्हॉट ग्राउंड हॅव यू अरेस्टेड मिस्टर सदानंद राव. म्हणजे काय, मी तुम्हाला कळत नाहीये का मी काय म्हणते? नाही कळत ना, पण काय मॅडम, तशा इन्स्ट्रक्शन नाही आहेत मला. हे पेपर्स. वकील पत्र मी कोर्टात दाखल केलंय. मग काय मदत करू मी तुमची? दोन गोष्टी. एक तर कोणत्या कलमांखाली तुम्ही त्यांना अटक केल्यात हे मला कळायला हवं, आणि दुसरं म्हणजे मला त्यांना भेटायचंय. तशी परवानगी लागते. ही कोर्टाची ऑर्डर. आता कोर्टाची ऑर्डर आहे म्हटल्यावर प्रश्नच मिटला नाही का? भेटा भेटा तुम्ही, पाहिजे तर मी भेटवतो. चला मी जाईन. एक मिनिट अभि. इन्स्पेक्टर, आरोपी आणि आरोपीचे वकील यांच्यातलं बोलणं अत्यंत कॉन्फिडेन्शियल असतं. ते कुणीही ऐकायचं नसतं. हा कायदा आहे, माहिती आहे ना तुम्हाला? नाही म्हणजे माहिती नसेल तर सांगते. तसा प्रयत्न जर कुठल्याही पोलीस ऑफिसरने केला तर त्याला शिक्षा होऊ शकते. मी कशाला चोरू नाही केलं. मी तर इथं तुमच्या सेवेसाठी तर बसलोय मॅडम. भेटा, तुम्ही शांतपणे भेटा, काही प्रॉब्लेम नाही. पवार यांना सदानंद रावांकडे घेऊन.